महाराणी येसुबाई संभाजी भोसले लेखक ज्ञानेश मोरे अभिवाचक अमित जोशी प्रकाशक चेतक बुक्स पुणे भाग बत्तीस येसुराणी उत्तरेत बंदिवासात असताना बंकी गायकवाड व भक्ताजी हुजरे हे गुप्तहेर राजारामाला येसुराणीचा निरोप देण्याचे काम करीत होते राजारामाचा जिंजीवरून निरोप घेऊन ते येसुराणीला देत होते त्यामुळे येसुराणी स्वराज्याच्या सतत संपर्कात होती महत्वाच्या सूचना हुकूम ती राजारामाला देत होती मात्र याची खबर जिनतोन्नीसा बेगम व औरंगजेबालाही कळू दिली नव्हती खबरगीर देखील खबरदारी घेत होते त्यामुळे औरंगजेबाला ते सुगावा लागू देत नव्हते येसुराणीने राजारामाला एकदा पत्रातून असे कळविले होते की येथे आम्हास आणवून झिनतुन्नीसा बेगम यांनी शाहूराजाला आपला पुत्र मानले आहे ती त्याची काळजी घेत असते आम्ही सर्वतोपरी सुखात आहोत असे जरी वाटत असले तरी थोरले राजे व मा जिजाऊंच्या पुण्य प्रभावाने येथून ज्या दिवशी बाहेर पडू तो सुदीन म्हणावा लागेल तुमचा सर्वाचा एकाठाई जमाव झाला म्हणजे आम्हास काढून न्यावे पत्रात येसुराणीने सुचविल्याप्रमाणे राजाराम हे येसुराणी व शाहूराजे यांना मुगली बंदिवासातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील झाले होते शाहूराजे हाडापेराने मजबूत बांध्याचे होते त्यांचे राजबिंडे रूप त्यांची शरीरयष्टी राजाला शोभावी अशीच होती बंदिवासात त्यांचीही अनेक वर्ष निघून गेली होती ते समंजस जाणते बनले होते औरंगजेबाचे विशेष प्रेम त्यांच्यावर होते तो एकदा यसुराणीला म्हणाला राणी राणीसाहेबा हमें लगता है की शाहू राजा की शादी की उमर हो गई है हैं की उनका निकाह जल्द से जल्द हो यावर येसुराणी जी असंच उत्तरल्या होत्या औरंगजेब तसा कडवा धर्मांध असला तरी त्याने शाहूराजांना बाटविण्याचा वा मुसलमान राजपरिवारातील मुलीशी निकाह लावून देण्याची कोशिश केली नव्हती एका अर्थी हे औरंगजेबाचे बडप्पण म्हणता येईल यामागे येसुराणीची चतुराई आणि झिनतुन्निसा बेगमचे शाहूराजावर असलेले पुतरवत प्रेम म्हणता येईल प्रेमाने त्याला साहूराजा असेही म्हटले जात होते येसुराणीच्या मर्जीनेच शाहूराजाच्या लग्नाचा बेत आखला गेला रुस्तमराव जाधव यांची कन्या अंबिकाबाई हिच्याशी विवाह जुळला होता तर दुसरी राणी बनली होती कन्हेरखेडच्या तालेवार शिंदे घराण्यातली तिचं नाव होतं सावित्रीबाई राजांचा विवाह संबंध हो खानदानी उच्चभ्रू अशा तालेवार घराण्याशी जुळला होता हा विवाह सोहळा उत्तरेतच मोठ्या थाटाने संपन्न झाला होता नववधूंना पाहण्याची त्यांना आशीर्वाद देण्याची मनशा औरंगजेबाने व्यक्त केली होती तेव्हा ये मुनासिब नाही नामुमकिन भी है असा रोखोक संदेशा येसुराणीने खबरगिरामार्फत कळविला होता कोणताही मुलाहिजा भीड तिने राखली नव्हती तरी देखील शाहूवर औरंगजेबाचे खरे प्रेम असल्याने त्याचा सारखा हट्ट सुरूच होता तेव्हा जिनतुन्निसा बेगमच्या मदतीने येसुराणीने एक शक्कल लढविली कन्हेरखेडचे शिंदे यांची कन्या सावित्रीबाई हिची पाठराखण म्हणून जी दासी आली होती तिलाच उंची भरझरी वस्त्रे आभूषणांनी नटवून भेटीसाठी समवेत औरंगजेबाकडे पाठविले होते खानदानी मराठा कुळातील स्त्रिया पर्दानशीन पडदपोशी असल्याने सावित्रीबाई या शाहूराजांच्या राणीला औरंगजेबाकडे पाठविणे राणीला मान्य नव्हते ते कुळशिळाला धरून नव्हते राणी हे राजबंदिवासात उत्तरेत अनेक वर्षे असूनही तिने खानदानी पण प्रतिष्ठा जपली होती तिने तत्व सत्व आणि स्वत्व सांभाळले होते मराठा धर्म स्वाभिमान त्याजीला नव्हता की धर्मनिष्ठेपासून त्या तसुभरही हल्ल्या नव्हत्या त्यांचं वागणं बोलणं निर्णय आणि कारभार हा माजी आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्या लौकिकाला साजेसाच होता या धैर्य शौर्य कर्तृत्व आणि मुत्सद्देगिरीचं उत्तम उदाहरण होत्या वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षीच शंभूराजांच्या निधनामुळे येसुराणीवर खरेतर वज्रघात झाला होता ऐन तारुण्यात मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे डोंगरा एवढे दुःख त्या स्वराज्यासाठी विसरल्या होत्या अशा कठीण समयी त्यांनी जे धैर्य दाखविले त्याला इतिहासात तोड नव्हतीच त्या उत्तरेत बंदिवासात असतानाही त्यांनी तिथे कुळाचार कुळधर्म संस्कार रीतभात याला जसंच्या तसं जपलं होतं बंदिवासामुळे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते औरंगजेबाशी बोलताना वागताना त्यांनी अस्मिता स्वाभिमान कधी घालविला नव्हता त्यांचे वर्तन अदबशीर पण खुद्दारीचे होते शाहूराजांवर त्या उत्तम संस्कार घडवीत असतानाच उत्तरेत राहूनही स्वराज्याची काळजी त्या घेत होत्या मराठी माणसे मराठी स्वराज्य आणि मराठी माती याविषयी त्या शाहूराजांच्या मनात आदरभाव प्रेम जागवित होत्या मोगलांविषयी मनात कितीही द्वेषभावना असली तरी तो द्वेष खुलेपणाने इथे उत्तरेत व्यक्त करावयाचा नाही ब्र शब्दही उच्चारावयाचा नाही राग द्वेषभावना मनातल्या मनात साठवून ठेवायची तिला ओठावर येऊ द्यायचे नाही उद्रेक भावना तर मुळीच दाखवायची नाही सारं काही वरवरचं सा पण मिठास असावं वागणं मृदू विनम्र असावं अशी शिकवण त्या शाहूराजाला एखाद्या राजगुरूसारखी देत होत्या स्त्रियांचा आदर बहुमान करणेही त्यांनी शाहूराजाला शिकविले होते शाहूराजांच्या जडणघडणीत अन त्यांचे यशात येसुराणीचा खूप मोठा सहभाग होता त्याने अनेक संकटांना सामोरे जाऊन मोठ्या धैर्याने वेळोवेळी लढा दिला होता पळपुटेपणा त्या न दाखविता रणमैदानी घट्ट पाय रोवून त्या उभ्या असत त्यांचं वागणं रणधुरंधरासारखं मर्दानी बाजाचं होतं पलायनवाद त्यांना मंजूर नव्हता अनेक सद्गुणांचा समुच्चय म्हणजे येसूराणी होत्या मराठा रियासतीतले लखलखणारे सोनेरी पान त्या होत्या सात्विक वृत्ती सद्वर्तन पुण्यशील स्वभाव स्वराज्यप्रेमी एक समंजस राणी असल्यानेच त्या औरंगजेबाच्या मेहर नजरेस पात्र ठरल्या होत्या त्या शौर्याचा धैर्याचा धगधगता इतिहास होत्या अनेक वर्षे त्या राजबंदी असल्याने मराठ्यांच्या मनात संताप धुमसत होता ते संतापले होते त्यांची मनगटे फुरण पावली होती बाहू शिवशिवत होते तलवारी परजू लागल्या होत्या म्यानातल्या तलवारी आता हातात आल्या होत्या मूठ बळकट घट्ट झाली होती स्वाभिमानी मराठे एकत्र आले होते शंभूराजांच्या निर्घृण हत्येचा बदला आणि येसुराणीचा बंदिवास याचा बदला त्यांना घ्यावयाचा होता तापलेले रक्त धमन्यांतून वाहत होते मराठ्यांमध्ये स्वाभिमानाची एकसंध राहण्याची भावना जागृत झाली होती म्हणूनच औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचे धाडस संताजी धनाजी या पराक्रमी शूर मर्द मराठ्यांनी दाखविले होते क्रूर काळाच्या जबड्यात या वीर योद्ध्यांनी जणू हात घातला होता सिंहाच्या आयाळाला घट्ट विळखा घालून त्याचे दात मोजणारी मराठा ही शूर जात असल्याने मोगल तसे घाबरूनच होते मराठ्यांच्या तलवारीचं पाणी त्यांनी अनेकदा आजमावलंही होतं स्वराज्य संवर्धनासाठी येसुराणीचा संघर्ष सतत सुरू असे स्वराज्याचं रक्षण संवर्धन करणारी ती स्वराज्य देवताच होती वय वाढले होते त्यामुळे उत्तरेतले हवामान त्यांना मानवत नव्हते उत्तरेतल्या थंडीमुळे सर्दी पडशाचा सतत त्रास उद्भवायचा तर उन्हाळ्यातील तीव्र दाहकता अंगाची काहिली करत होती प्रकृती देखील ढासळत होती त्यांना ओढ होती स्वराज्याची मायाभूमीत परतण्याची मात्र तूर्त तरी तशी शक्यता त्यांना वाटत नव्हती आपल्या आधी शाहूराजांना दक्षिणेकडे स्वराज्यात पाठवायचे म्हणजे स्वराज्य अजून बळकट होईल त्यानंतरच आपण स्वराज्यात जावे असा त्यांचा मानस होता शाहूराजांच्या सुटकेसाठी त्या प्रयत्नशील होत्या वेळोवेळी झिनतुन्नीसा बेगमच्या कानावर ही बाप त्या टाकत होत्या उत्तरेतले उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रखर राकट ऊन पडले होते यमुनेकडून अधूनमधून वाऱ्याच्या थंड झुळकी येत त्यावेळी मनाला चैत्र पालवीचा आनंद होत होता देखील जरावेळ गार गार व्हायचे तलखी थांबायची जीवाला सुख लाभत होते कोकिळचं कुहू कुहू कुजन ऐकल्यावर येसुराणीला चैत्रगौरीची आठवण झाली होती चैत्र महिना असल्याने येसुराणीला आपल्या माहेरातला शृंगारपूरचा चैत्रगौरीचा थाटमाट आणि देवीची जत्रा आठवली होती आठवणीने डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या मन झाकोळलं होतं तरीही स्वराज्य आणि समष्टीचा विचार त्यांना गप्प बसू देत नव्हता विचारांचे द्वंद्व मनातला कोलाहल यामुळे मन शांत नसे बंदिवासात असल्याने चैत्रगौरीचा उत्सव साजरा करणे हे तसे कठीण कार्य होते पण मनाचा निग्रह पक्का होता त्यांनी तशी तजवीज सुरू केली होती चैत्रगौरीचा उत्सव म्हटला म्हणजे आंब्याची डाळी कलशपात्र हरभऱ्याच्या डाळीची खेरापत कैरीचे पन्हे हळदी कुंकू सुवासिनीचे से उखाणे शंखनाद असा खास थाट असतो येसुराणीने चांदीच्या चौरंगावर शिरकाई देवी आणि तुळजा भवानीची तस्बीर ठेवली पंचपानांचा कलश मांडला सप्तधान्याची आरास चौरंगापुढे मांडली मखरातलं देवीचं रूप अजून खुललं होतं कैरीचं पन्ह हरभऱ्याच्या डाळीची कोरडी खेरापत सुगंधी फुले ओला सुगंधी धूप होता कनौजी अगरबत्तीचा घमघमाट तर अख्खा महाल भर पसरला होता शाहूराजाच्या दोघी राण्या अंबिकाबाई आणि सावित्रीबाई यांची ही तशी सासरची पहिली मंगळागौर होती त्यामुळे त्या, त्या गौरीपूजनात मनोभावे गुंतल्या होत्या येसुराणीने आपले दोन्ही हात जोडले आणि स्वराज्यावरचे मोंगली संकट दूर व्हावे गडाभोवतीचा अजगरी विळखा दूर व्हावा मराठी मुलूक गनिमापासून मुक्त व्हावा स्वराज्याला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त व्हावे मराठी मुलूक पुन्हा खळाखळा मोकळा खाड हसावा आनंदी दिसावा राजबंदिवासातून सुटका व्हावी स्वराज्य वर्धिष्णू व्हावे असं मागणं चैत्रगौरीपुढे येसुराणीने केलं होतं पूजाविधी संपन्न होत असताना चैत्रगौरीला जागविण्यासाठी शाहूराजाने जोमदार शंखनाद केला होता शंखनादाचा निनाद महाला बाहेर घुमत होता बराच वेळ हा शंखनाद सुरू होता पलीकडच्या राजमहाली औरंगजेब राजेशाही शय्यवर पहुडला होता वाढती उमर त्यामुळे त्याची तब्येत ठीक नसायची मुलुखगिरीची दगदग प्रवास घोडदौड असं आता त्याला मानवत नव्हतं तो शय्येवर राजमहाली पडून असतानाच शंखध्वनी त्याच्या कानावर पडला आणि तो घाबरून स्वतःहून उठून बसला त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले होते तो गोंधळला होता घाबरलाही होता भीतीने त्याचे अंग घामेजले होते मनात धडकी भरली होती छातीत मराठ्यांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे कळ भरली होती या अल्लाह रहम कर असं तो हात जोडून अल्लाकडे दुवा मागत होता मराठ्यांची महाराणी स्वराज्याची स्वामिनी शंभूराजांची धर्मपत्नी आणि छत्रपती शिवरायांची सून आपल्या बंदिवासात असल्याने तिला सोडविण्यासाठी मराठा फौजेनं उत्तरेत येऊन धडक मारली असावी ऐकू आलेला शंखध्वनी म्हणजे मराठ्यांचे युद्धासाठीचे आव्हान अशा नाना शंका त्याच्या डोक्यात चक्रीवादळाप्रमाणे घोंगावत होत्या तो घाबरला होता लटपटला होता त्याने साहस एकवटून खिदमतगाराला बोलावले त्याने लवून कुर्नीस बजावला कहे हुजूर क्या हुकूम है यावर औरंगजेब संतापाने खेकसला बेवकूफ नामाकूल तू अंधे हो की बहरे हो मराठोंग की फौज जहां तक पहुंची और हमें खबर भी नहीं दी नहीं हुजूर ऐसा कुछ भी नहीं है आलीजा फिर वह शंख की आवाज मेरे कानों तक कैसे पहुंची हुजूर यकीन मानिए मराठों के फौजों की आवाज नहीं थी और ना ही जंग के लिए ललकार थी मराठों की रानी राणी रानी इबादत कर रही है और साहू राजा शंख बजा रहे थे यह आवाज उन्हीं के महल से आई थी हुंगजेबा खालीवर होना घाबरा जीव शांत होता जीवाला सुकून लाभला आणि तो पुन्हा शय्येवर पहुडला होता त्याच्या चेहऱ्याचे रंग उडाले होते नूर बेनूर झाला होता मराठ्यांचा डर खौफ निघून गेला होता मोगलांना मराठ्यांच्या तलवारीचं पाणी आणि शौर्याची कहाणी चांगलीच माहीत होती मराठ्यांच्या पराक्रमाची त्यांना नेहमीच धास्ती वाटत होती अरे देखो सिवा आया अरे भागो भागो व सूरमा संभा आया असं मोगली फौजेतल्या कुणीही सहज गमतीने म्हटलं तरी अख्ख्या फौजेची तारांबळ उडायची फौज कावरी बावरी होऊन हरणासारखे कानटवकारून कानोसा घ्यायची अटकेपार झेंडे रोवण्याची मराठ्यांची जिद्द आणि मनकटात असणारं हत्तीबळ पाहता औरंगजेबाच्या ओरात धडकी भरणं तो घाबरणं स्वाभाविक होतं खरं तर तो प्रचंड मोगली फौजेच्या ताकदीवरच राज्य करीत होता मनाने तो भेकड डरपोक होता छलकपट धोका याचा अवलंबही तो करीत होता मराठी मुलुखात तो राहिल्याने त्याला मराठ्यांची ताकद माहीत होती येसुराणीने चांदीच्या वाडग्यात खेरापत आणि सुरईत कैरीचं सवदार पन्ह इलायची घातलेलं खास पाठविलं होतं गोड आंबट चवीचं पन्ह आणि हरभऱ्याच्या डाळीची खिरापत झिनतोन्निसा बेगमला खूपच आवडली होती ती मनसोक्त आस्वाद घेत होती लहान मुलासारखी बोटे बुडवून ती पन्ह्याचा आस्वाद घेत होती ती तडक अब्बुजांकडे हातात वाडगं व सुरई घेऊन स्वतः निघाली क्यों बेटी आज तो खुश होकर उंगलियां चाट रही हो ऐसी क्या खुशबुदार लजीज चीज खा रही हो जी अब्बू जान चीज ही बड़ी लाजवाब लज्जतदार है रानी ने भेजी है आप भी शौक फरमाइए तबीयत हरी भरी हो जाएगी कमजोरी भाग जाएगी औरंगजेबा ने ही खेरापत पन्हैया आस्वाद मनसोक्त दिल खोल के घेतला होता तो ही खूब दिल खुश होता वाकई बडी लजीज चीज है आणि अख्ख खिरापतीचं वाडगं त्यानं एकट्यानं फस्त केलं होतं झिन्नतुन्निसा बेगमनं उरलेलं कैरीचं पन्ह एका दमात पिऊन टाकलं येसुराणी सुग्रण असल्याची खात्री तिची झाली होती उत्तरेत येसुराणीने चैत्रगौरी अशा प्रकारे साजरी केली होती दिवसभर मराठमोळं धार्मिक वातावरण महालात होतं धूप अगरबत्तीचा सुवास दिवसभर दरवळत होता येसुराणीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आज अचानक आकाश झाकोळलं होतं सूर्यदेव कुठं लपलाय हे कळत नव्हतं आकाशासारखीच येसुराणीच्या मनाची अवस्था झाली होती तेही झाकोळले होते तिच्या हृदयात वरसेवर कळ उसळत होती वेदना शारीरिक होती की स्वराज्याची काळजी वेदना बनून आली होती कोण जाणे आज खोकल्याची उबळ देखील सारखी येत होती ती जुनी मैत्री विसरली नव्हती येसुराणीचा नूर बदलला होता अस्वस्थता वाढीस लागली होती मातोश्री आपली तब्येत बरी नाही उत्तरेची आबोहवा आता आपल्या तब्येतीला मानवत नाही कधी सर्दी पडसे तर केव्हा तापाची कणकण असं सुरू असतं काल देखील आपल्याला ठसका लागला आणि आपण भरल्या थाळ्यावरून उठून गेला आपली अस्वस्थता लपली नव्हती मातोश्री शाहू राजे होतं असं कधी कधी आम्ही राणी असलो तरी मानव शरीर धारण केलेलेच आहे नाहीतरी हे आमचं वय म्हणजे व्यथावेदनांचं गाठोडच म्हणावं लागेल वय वाढल्याने तब्येतीची कुरबूर असणारच रस। नाही मातोश्री नाही आपण आमच्या मनाची समजूत घालू नका मनात जे साचलंय ते आम्हाच मन मोकळे सांगावं राजे खोकल्याची उबळ पुन्हा पुन्हा येणं ठसका लागणं जेवताना हातातला घास खाली गळून पडणं हे सारे संकटांचे संकेत आहेत कोण जाणे नियती अजून कोणता निष्ठुर डाव खेळणार आहे मातोश्री सरकार स्वराज्याची महाराणी आज गनिमाच्या बंदिवासात आहे स्वराज्याचा राजपुत्र देखील बंदिवासात अडकलाय तेव्हा यापेक्षा नियतीचा निष्ठूर डाव आणि दुसरा कोणता असू शकेल जे करायचं ते देवानं आणि दैवानं यापूर्वीच करून ठेवलंय स्वराज्याची स्वामिनी आज पराधीन बनली आहे राजे तसं नाही कालपासूनच माझ्या काळजात धस्स होतंय काळजाचे ठोके चुकतायत गनिमाच्या राजबंदीवासात राहूनही आम्ही कधी घाबरलो नाही मात्र आज काळीच पिळवटतंय धमन्यांतील रक्त गोठेल असं वाटतंय काहीतरी अशुभ घटना नक्कीच घडली आहे आमची मनोदेवता आम्हा सांगते आहे मातोश्री सरकार जेही बरं वाईट घडलं असेल ते आपले भोग प्रारब्ध आहे असे आपण खुशाल मान्य करू मात्र आपण नाउमेद नाराज होऊ नका छत्रपती थोरले राजे पिताश्री छत्रपती शंभूराजे यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत तेव्हा हिमतीनं मुकाबला करू निधड्या छातीनं लढू आपण मातोश्री अशा अस्थिर मनोदशेत दोन तीन दिवस निघून गेले होते येसुराणी झरोक्याजवळ खिन्न मनाने उभ्या राहून स्वराज्याच्या दिशेनं पाहत होत्या मात्र वाहत्या वाऱ्यानेही काही स्वराज्यातला सांगावा आणला नव्हता नेमकं काय अशुभ घडलंय याचा सुगावा काही लागत नव्हता आंतरिक भीती मात्र सारखी वाढतच होती दिवस मावळतीला आला होता तेव्हा अचानक जासूद बंकी गायकवाड हा येसुराणीच्या पुढ्यात येऊन उभा राहिला त्याने रेवाजी मुजराही केला नव्हता गर्दन झुकवून तो पायाकडे पाहत पुतळ्यागत उभा होता जिभेवरचे शब्द ओठांवर येत नव्हते ओठपाकळ्या मिटलेल्याच होत्या चेहरा धीरगंभीर होता तो येसुराणीच्या डोळ्यास डोळा भिडवू शकत नव्हता कारण खबर तशीच मनहूस बुरी होती शेवटी मनाचा हिया करून येसुराणी बोलल्या स्वराज्याची काय खबर बात बंकी जेही घडलं असेल ते स्पष्टपणे सांगा आता वरसेवर जहाल विष पचवण्याची सवय आम्हाला इथे झाली आहे तेव्हा बोलावं कसं सांगू राणी सरकार अजिबात धाडस होत नाही अहो आपण मराठे आहोत मृत्यूचेही स्वागत आपण सहजपणे हसून करीत असतो हीच तर मराठ्यांची खासियत आहे राणी सरकार एक अत्यंत दुःखद वाईट बातमी मी घेऊन आलोय आपले राजाराम महाराज देवाघरी गेले जी त्यांना देवाज्ञा झाली येसुराणीचा अश्रूंचा बांध आता फुटला होता धैर्य गळून पडले होते डोळ्यांपुढे गच्च काळोख दाटला होता सारं काही झाकोळलं होतं स्वराज्याची सारी भिस्त ज्यांचेवर मोठ्या विश्वासाने सोपविली होती तेच राजाराम निवर्तले आई जगदंबे अजून किती दुःखे दाखवशील आम्हाला आमच्यावरच्या संकटांनी अजून तुझी झोळी भरली नाही का उरली सुरली सारी संकटे एकदाच आमच्या झोळीत टाक रोजूच्या अशा मरणप्राय यातना आता सहन करण्याचे आमचे वय राहिले नाही रिमझिम बरसणाऱ्या पावसासारखं थेंब थेंब दुःख पाझरू देऊ नकोस राजाराम भाऊजीवर आम्ही पुत्रवत माया केली कधीही दुजाभाव केला नाही ते त्यांचे बंधू दादा महाराज अर्थात शंभूराजांचेही लाडके होते आणि आज ते सारे प्रेमाचे स्नेहाचे मोहपाश तोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले ते इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं वाटलं नव्हतं त्यांची उमरही तशी जाण्याची नव्हती आई जगदंबे थांबव हे सगळं शाहूराजांना हे कळताच ते महाली धावत आले आणि गपकन सोफ्यात बसले आकाशाकडे पाहून ते बोलले माय बापा आता तरी आमची दया येऊ दे जे घडलं ते वाईट झालं हे सारं काही अतर्क्य अन सोसण्या पलीकडचं आहे भोसले कुळाची ही पडझड आता था थांबवा येसुराणीनं डोळे पुसले आणि बंकी गायकवाडासोबत ताराऊला सांत्वनपर धीर देणारा लखोटा अत्यंत गुप्तपणे धाडला यात येसुराणीने म्हटले होते जाऊबाई काय लिहू कसं लिहू काहीच कळत नाही राजाराम भाऊजीच्या आशा अचानक जाण्याने आपल्या इतकेच आम्हीही होरपळलो आहोत अशावेळी खरे तर आम्ही आपल्यासोबत असायला हवे होते मात्र आम्हीच बंदिवासात असल्याने पराधीन झालो आहोत आपण या डोंगरा एवढ्या दुःखाला मोठ्या हिमतेने सामोरे जाल असा आत्मविश्वास वाटतो कारण आपण रणझुंजार सरसेनापती हंबीरराव मामासाहेबांच्या समंजस शूर मुत्सद्दी सुकन्या आहात अशी आलेली दुःखे पचविणे हे भोसले कुळातल्या राण्यांसाठी काही नवीन नाही दुःख पांघरून अंगाभोवती लपेटून न बसता स्वराज्याची यापुढची काळजी आपणच घ्यावयाची आहे स्वराज्य वर्धिष्णू कसे होईल हे बघावे आम्ही इथूनही स्वराज्यावर बारीक नजर ठेवून आहोत आपण धीर धरावा शाहूराजे लवकरच आपल्या भेटीला येतील आशा पल्लवीत झाल्या आहेत आपण कचदिल होऊ नका याची सांगणे आहे म्हटलं तर बाकी क्षेमही नाही अन कुशलही नाही बिछाण्याला खळून पडलेल्या औरंगजेबाला जेव्हा राजारामाच्या निधनाची मनहूस खबर कळाली तेव्हा तो मनी हळहळला हल होता तो गमगीन झाला होता त्याने झिनतुन्नीसा बेगमला येसुराणीजवळ पाठविले ती दुःखात शरीक झाली होती तिचेही मन दरवले होते राजारामाविना स्वराज्य पोरके झाले होते तेव्हा शाहूराजांना स्वराज्यात पाठविणे नितांत गरजेचे झाले होते हे ध्यानी ठेवूनच येसुराणी या झिनतुन्नीसा बेगमशी मोठ्या चतुराईने बोलल्या होत्या ती जीवाभावाची सखी सहेली असल्यानेच तिला प्रेमाने गळ घातली होती जी येसुराणी साहिबा मैं अब्बू जान से जरूर कहूंगी यकीन मानिए फिक्र ना करे येसुराणीला तिचे हे बोलणे ऐकून धीर आला होता मनात नव्याने आशा पाजळली होती मध्यंतरी काही काळ लोटला गेला ताराऊ आता स्वराज्याचा कारभार पाहत होत्या आम्ही सादर करत असलेली ऑडिओ बुक्स जर तुम्हाला आवडत असतील आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरच्या नवनवीन ऑडिओ बुक्सचा आनंद घ्यायचा असेल आणि तोही पूर्णतः मोफत तर आमचे चेतक बुक्सचे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा